नमस्कार मित्रांनो, आज आपण परत एकदा इतिहासाची पानं उलटवणार आहोत. आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या 3 पुस्तकांचा परिचय करून घेतला. आज तसंच आपण जरा वेगळा परिचय करून घेणार आहोत भारताच्या एका युगपुरुषाचा, लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांचा. चला तर आपण आज त्यांची ओळख करून घेऊया. आज 15 डिसेंबर 2022, बरोबर 72 वर्षांपूर्वी, म्हणजे 15 डिसेंबर 1950 संसदेत पंडित नेहरू भारताच्या एका महान सुपुत्राला आदरांजली वाहत होते. भावनेचे कड त्यांना आवरणं कठीण जात होतं, मन आठवणींनी उचंबळून येत होतं आणि अत्यंत गदगदलेल्या स्वरूपात पंडित नेहरू म्हणाले, वल्लभभाईंचे जीवन एक महान कथा आहे. आज सकाळी 9:37 या कथेचा शेवट झाला. सरदार अनंतात विलीन झाले. आज तीच कथा मी तुमच्यासाठी पुन्हा उलगडणार आहे. भारताचे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई झवेरभाई पटेल यांची ही प्रेरणादायी कथा आहे. 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियाद या गावात वल्लभभाईंचा जन्म झाला. झवेरभाई आणि लाडबा यांचा हा चौथा मुलगा. लाडबा हे त्यांच्या आईचं नाव आणि झवेरभाई हे त्यांच्या वडिलांचं नाव. वल्लभभाईंच्या जन्मतारखेचा किस्सा त्यांचे चरित्रकार राजमोहन गांधी यांनी पटेल अ लाईफ या चरित्रात सांगितलेला आहे. 1897 वल्लभभाई मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेला बसले तेव्हा जन्मतारीख लिहावी लागली. त्याकाळी आईवडील अशिक्षित होते. मुलाचा किंवा मुलीचा जन्मतारीख, जन्मवेळ ही लिहिण्याची पद्धतच त्यावेळेला नव्हती. मग आता काय करायचं? त्यामुळे वल्लभभाईंनी आपल्या मनाने 31/10/75 अशी तारीख लिहिली. वल्लभभाई नंतर याबद्दल सांगतात, आय हॅव टू ब्लफ वेन आस्क हाऊ ओल्ड आय एम. वेन आय हॅव टू से इट ऑन ओथ आय प्रिफेस द फिगर ॲप्रॉक्सिमेटली. झवेरभाई पाटीदार समाजाचे होते. पाटीदार या शब्दाचा अर्थ जमीनदार व सावकार असा आहे. त्यांची नडियादपासून 12 मैल्यावरील करमसाद या खेड्यात 10 एकर शेतजमीन होती आणि तेथे त्यांचे घर पण होते. हे गाव आनंदपासून 3 मैलावर आहे. वल्लभभाई इतरांप्रमाणेच आपल्या वडिलांना मोठा काका असेच म्हणायचे. मोठा काका म्हणजे मोठे काका. मोठा काकाची जरी 10 एकर जमीन होती तरी त्यांची आर्थिक परिस्थिती वाईटच होती, बरं का? त्यामुळे वल्लभभाईंचे लहानपण अतिशय कष्टातच गेले. लहानपणी वल्लभभाई वडिलांबरोबर शेतात काम करायला देखील जायचे. लहानपणापासूनच ते वडिलांप्रमाणे महिन्यात 2 दिवस निर्जळी उपवास करायचे, म्हणजे पाणीसुद्धा पित नसेल, आणि स्वामीनारायण मंदिरात जात असत. म्हणजे लहानपणापासूनच त्यांची वृत्ती थोडीशी अध्यात्माकडे झुकलेली आपल्याला दिसते. वल्लभभाईंना त्यांच्या भावाच्या म्हणजे विठ्ठलबाईच्या तुलनेत उशिरा शाळेत पाठवले. 7-8 वर्षाचे असताना ते शाळेत जाऊ लागले. वयाच्या 14व्या वर्षी इंग्रजी शाळेत जाण्याचा त्यांनी हट्ट केला आणि त्यामुळे त्यांना त्यांच्याच गावातील इंग्रजी शाळेत दाखल करण्यात आले. इंग्रजी शाळेत 3 इयत्ता पूर्ण झाल्या तेव्हा ते 17 वर्षांचे होते. ही गोष्ट 1891 त्यावेळी त्यांचे लग्न झवेरबा हिच्याबरोबर झाले. वयाच्या 22व्या वर्षी वल्लभभाईंनी मॅट्रिक्युलेशन पूर्ण केले. नंतर त्यांनी
प्लीडर्स एक्झॅमिनेशन म्हणजे कायद्याची परीक्षा दिली. त्यात ते उत्तम मार्काने पासही झाले आणि गोध्रा, बोरसद आणि आनंद येथे त्यांनी वकिली सुरू केली. वकिली करत असतानाच इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर व्हावे ही त्यांची मनीषा होती. त्यासाठी त्यांनी मोठ्या कष्टाने 10,000 रुपये जमविले आणि पासपोर्ट व जहाजाचे तिकीटही काढले. त्यांचे तिकीट व्ही जे पटेल प्लीडर बारसोद या पत्त्यावर थॉमस कुक अँड सन्स या कंपनीने पाठवले. आता इथे गंमत झाली बरं का, ते जे पत्र होतं ना ते पत्र त्यांचे मोठे बंधू विठ्ठलबाई यांच्या हातात पडलं, कारण त्यांच्यासुद्धा नावाची अध्याक्षर व्ही जे पटेल अशीच होती आणि ते पण प्लीडर होते. विठ्ठलबाईंच्या मनातसुद्धा पूर्वीपासूनच बॅरिस्टर होण्याची मनीषा होती. मग ते पत्र आल्यावर त्यांनी वल्लभभाईंना सांगितलं की मला इंग्लंडला जाऊ दे, मला बॅरिस्टर होऊ दे, आपल्या बंधूंना इंग्लंडला जाऊन शिकायची इच्छा आहे हे लक्षात आल्यावर वल्लभभाईंनी काय करावं, अगदी मोठ्या मनाने ते म्हणाले की तू जा, किती छान आहे बघा हे, ओके तू जा. आणि मग वल्लभभाई याबद्दल म्हणतात, माय एल्डर ब्रदर सेट टू मी, आय एम ओल्डर दॅन यू, लेट मी गो टू इंग्लंड, आफ्टर आय रिटर्न यू विल गो, यू विल गेट अपॉर्च्युनिटी टू गो, बट आय विल नॉट बी एबल टू गो टू इंग्लंड आफ्टर यू. कारण ते मोठे होते ना, मग लहान भाऊ जाऊन आला आपण कसं जायचं असं त्यांच्या मनात कदाचित आलेलं असेल. आय गेव माय ब्रदर 15 days टाईम, अर्थात विचार करायला त्यांनी वेळ दिला आपल्या मोठ्या भावाला. ऑन 15th day ही प्रोसिडेड टू इंग्लंड आणि 15 दिवसानंतर विठ्ठलभाई इंग्लंडला गेले. गंमत म्हणजे तुम्हाला सांगू का, त्यांच्या घरात कोणालाच माहीत नव्हतं विठ्ठलभाई इंग्लंडला जाणार आहेत. ते गेले हे नंतर त्यांच्या घरामध्ये सांगितलं गेलं असो. आणि आणखीन एक गंमत बरं का, परदेशात जायचं म्हणजे पासपोर्ट लागतो ना, आता त्या पासपोर्टवर आणि तिकिटावरसुद्धा व्ही जे पटेल असंच अध्यक्षर होती आणि त्यामुळे विठ्ठलभाई इंग्लंडला जाऊ शकले. 1908 ऑगस्ट महिन्यात विठ्ठलभाई बॅरिस्टर होऊन परत आले आणि त्यांनी मुंबईत वकिली सुरू केली. त्यानंतर आता 1908 वल्लभभाई आपल्या 2 मुलांना आणि पत्नीला घेऊन मुंबईला आले. त्यांना ते स्वप्न पूर्ण करायचं होतं, इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर व्हायचं होतं, मग ते मुंबईला आले. 11 जानेवारी 1909 वयाच्या 29व्या वर्षी त्यांची पत्नी झवेरबा मुंबईत कॅन्सरने गेल्या. त्यावेळी विठ्ठलभाई 33 वर्षांचे होते. त्यांना मणिबेन ही 5 वर्षाची मुलगी आणि डायाबाई हे 3 वर्षाचा मुलगा अशी 2 अपत्ये होती. त्यानंतर वल्लभभाईंनी परत कधीही लग्न केलं नाही. त्यांचं त्याच्या पत्नीवर खूपच प्रेम होतं आणि मुलांना सावत्राई नको असं त्यांच्या मनामध्ये येत होतं आणि म्हणून त्यांनी लग्नच केलं नाही. झवेरबा यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. याबाबतची एक गोष्ट राजभवन गांधी सांगतात, वल्लभभाई मुंबईत आले तेव्हा झवेरबा आजारी होत्या. मुंबईत त्यांना कामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा कॅन्सरग्रस्त गाठ आहे हे लक्षात आलं. ही गाठ शस्त्रक्रिया करून काढून टाकायचं ठरवलं, पण झवेरबाईंची प्रकृती थोडी नाजूक होती की तत्काळ शस्त्रक्रिया करणं शक्य नव्हतं, म्हणून शस्त्रक्रियेचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. या कालावधीत वल्लभभाई एका खटल्याच्या संदर्भात आनंदला गेले होते. तेथे खटल्याचे कामकाज चालू होते. 11 जानेवारी 1909 2:00 PM झवेरबाईंच्या मृत्यूची तार वल्लभभाईंना मिळाली. वल्लभभाईंनी तार वाचली आणि ती आपल्या खिशात ठेवून दिली आणि आरोपीची उलट तपासणी पुढे सुरू केली.
वल्लभभाईंच्या खमकेपणामुळे त्या आरोपीने आपला कबुली जबाब दिला, आपण गुन्हा केला हे त्याने मान्य केलं, अर्थातच त्याला शिक्षा झाली हे काही सांगायला नको. खटल्याचं कामकाज संपलं आणि मग वल्लभभाईंनी आपल्या पत्नीच्या मृत्यूची बातमी उघड केली. त्यांनी आपलं दुःख प्रगट होऊ दिलं नाही. आपले दुःख, आपल्या वेदना प्रगट न करणे हा त्यांचा जणू काही स्थायी भावच होता, हे पुढे आपल्याला अनेक वेगवेगळ्या उदाहरणांमधून दिसतं. आता आपण वल्लभभाई बॅरिस्टर कसे झाले, ते इंग्लंडला कसे गेले ते बघू. पत्नी जवेरबांच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी म्हणजे ऑगस्ट 1911 वयाच्या 36व्या वर्षी बॅरिस्टर होण्यासाठी वल्लभभाई इंग्लंडला गेले. तेथे लंडनमधील मिडल्स टेम्पल इनमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. परिस्थिती प्रतिकूल होती, पैसे अतिशय थोडे होते, पुस्तकं विकत घेता येत नव्हती. मग अशा वेळेला दुसऱ्यांची पुस्तकं आणून त्यांचा अभ्यास करून ते सतत पुढे पुढे जात होते. त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची पण काही पार्श्वभूमी नव्हती. असं असताना देखील ते त्यांच्या वर्गात नेहमीच अव्वल होते. आणि गंमत म्हणजे 36 महिन्यांचा अभ्यासक्रम त्यांनी अवघ्या 30 महिन्यात पूर्ण केला आणि ते बॅरिस्टर झाले. 1913 साली बॅरिस्टर वल्लभभाई पटेल भारतात परत आले आणि अहमदाबादला स्थायिक झाले. अल्पावधीतच बॅरिस्टर म्हणून त्यांनी चांगला नावलौकिक मिळवला. क्रिमिनल लॉची ते प्रॅक्टिस करायचे. इंग्लंडमधून आल्यानंतर त्यांनी युरोपियन पद्धतीनुसार वेशभूषा स्वीकारली. आता याच काळात म्हणजे साधारणतः 9 जानेवारी 1915 गांधीजी आफ्रिकेतून भारतात परत आले. पूर्वीपासूनच त्यांच्या आफ्रिकेतील सत्याग्रह आणि असहकार चळवळीमुळे त्यांच्या नावाचा बोलबाला भारतात होताच. सर फिरोज शाह मेहता यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये गांधींचे भव्य स्वागत करण्यात आले. किनाऱ्यावर गांधी उतरले, ते काठेवाडी शेतकऱ्याच्या पोशाखात. म्हणजे इंग्लंडहून आले, आफ्रिकेतून आले आणि ते उतरले कसे, त्यांचा पोशाख कसा होता, आपला नेहमीचा काठेवाडी शेतकऱ्याचा पोशाख होता. याबद्दल जमनादास द्वारकादास आपल्या आठवणीत लिहितात, हाताने विणलेल्या साध्या काठेवाडी पोशाखात ते पाश्चात्य पोशाखात नटलेल्या इतर हिंदुस्थानी नेते मंडळीहून वेगळे दिसत होते. त्याचा माझ्यावर व इतर तरुणांवर खोलवर प्रभाव पडला होता. आणि आता भारताच्या राजकीय क्षितिजावर गांधी नावाचा सूर्याचा उदय झाला. आता 1917 पर्यंत पटेल राजकारणापासून अलिप्तच होते. 1917 मध्ये त्यांची गांधीजींबरोबर भेट झाली आणि पटेलांच्या जीवनात परिवर्तन झाले. पटेल गांधीजींपेक्षा 6 वर्षांनी लहान होते. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि गुजरात सभेचे ते सचिव झाले. 1917 ते 1924 या कालावधीत पटेलांनी अहमदाबाद नगरपालिकेचे पहिले भारतीय कमिशनर म्हणून काम पाहिले. 1924 ते 1928 या कालावधीत ते अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष पण होते. 1918 मध्ये गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी आपला वकिलीचा व्यवसाय सोडला. प्लेग, दुष्काळग्रस्त अशा खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतसाऱ्यात सूट मिळावी म्हणून त्यांनी आंदोलन छेडले आणि त्यांच्या राजकीय सार्वजनिक जीवनाचा श्री गणेशा झाला. 1920 मध्ये गांधीजींच्या असहकार
आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि दक्षिण भारतात प्रवास करत 30,000 लोकांना आंदोलनावरून जोडले. एवढेच नव्हे तर 1.5 लाख रुपये पक्षाच्या फंडात गोळा केले. 1923 मध्ये नागपूरमध्ये त्यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. यावेळी गांधीजी तुरुंगामध्ये होते. 1928 मध्ये बारडोली सत्याग्रहात त्यांनी यशस्वी नेतृत्व केले. ब्रिटिश सरकारला नमते घ्यावे लागले आणि सरकारने जप्त केलेली 50,000 एकर जमीन शेतकऱ्यांना परत मिळाली. शेतसारा कमी झाला. सामान्य शेतकऱ्यांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभे करणाऱ्या पटेलांना बारडोलीतील महिलांनी सरदार असे संबोधण्यास सुरुवात झाली आणि तेव्हापासून वल्लभभाई देशाचे सरदार झाले. म्हणजे सरदार ही पदवी त्यांना, किंवा सरदारी उपाधी म्हणूया, पदवी नको, सरदारी उपाधी त्यांना सामान्य जनतेने दिलेली आहे. 7 मार्च 1930 मिठाच्या सत्याग्रहात त्यांना अटक झाली. 3 महिन्यांची शिक्षा व दंड ठोठवण्यात आला. गांधी आयर्विन करारानंतर 1931 कराची काँग्रेसमध्ये वल्लभभाई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 1932 साली गांधीजींबरोबर त्यांना अटक करण्यात आली. 2 वर्ष ते तुरुंगात होती. 1934 मध्ये त्यांची सुटका झाली. 1940 मध्ये पुन्हा 9 महिने ते तुरुंगात होते. 1939 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केंद्रीय आणि प्रांतिक सरकारामधून काँग्रेसने बाहेर पडावे असा ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला. या ठरावाला सरदारांनी अनुमोदन दिले. 1942 मध्ये छोडो भारत आंदोलनात इतर नेत्यांबरोबर पटेलांना अटक झाली. 1942 ते 1945 या 3 वर्षांच्या कालावधीत ते अहमदनगर जिल्ह्यात कैदेमध्ये होते. 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतंत्र भारताचे ते पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री झाले. स्वातंत्र्यानंतर सरदार पटेलांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे 565 संस्थानांचे भारतात केलेले विलिनीकरण. म्हणूनच पंडित नेहरूंनी त्यांना द बिल्डर अँड कन्सॉलिडेटर ऑफ न्यू इंडिया असा शब्दात त्यांचा गौरव केला आहे. 1947 टाईम मासिकाच्या कव्हर पेजवर सरदारांचा मॅन ऑफ इयर म्हणून फोटो झळकला. पण स्वातंत्र्यानंतर अवघा 3 वर्षांच्याच कालावधी त्यांना मिळाला. 1950 पासून पोटाच्या कॅन्सरने ते आजारीच होते. 2 नोव्हेंबर 1950 त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. 15 डिसेंबर 1950 त्यांना दुसरा हार्ट अटॅक आला आणि त्यातच मुंबईच्या बिर्ला हाऊसमध्ये त्यांची प्राणज्योत मावळली. भारताच्या उभारणीत भारत एकसंघ करण्याचे अद्वितीय कार्य त्यांनी केले. ते निस्वार्थी नेते होते. देशहितापुढे कोणतीही गोष्ट त्यांनी येऊ दिली नाही. मूलभूत हक्क, नागरी स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, किमान वेतन, अस्पृश्यता निवारण याचा त्यांनी सतत पाठपुरावा केला. 1991 मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न या सन्मानाने गौरवले. त्यांची जयंती 31 ऑक्टोबरला असते. हा दिवस आता राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या या थोर सुपुत्राला मी वंदन करतो. तर मुलांनो, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अशा अनेक अगणित वीरांनी आपलं बलिदान दिलं आहे. अशा अनेक वीरांचं स्मरण या ठिकाणी मला आता करावं असं वाटतं. या वीरांच्यामुळे या स्वातंत्र्य लढ्यातील सामान्य जनता ने दिलेला जो त्याग आहे, जो लढा आहे, तो विश्वाच्या इतिहासात अद्भुत असा आहे.
शस्त्राविना अहिंसा सत्याग्रह यांच्या मार्गावर स्वातंत्र्य मिळवलं हे एक अतिशय अद्भुत अशी घटना या जगाच्या इतिहासातली आहे. जसं आज आपण सरदार पटेलांच्या बद्दल जाणून घेतलं तसंच याच्या पुढे आपण आणखीन काही वेगवेगळ्या लोकांचा परिचय करून घेणार आहोत. साधारणतः दर महिन्याला एक अशा एक व्यक्तिमत्व घेऊन मी तुमच्यापुढे येणार आहे आणि मोपाच्या या चॅनलवर तुम्ही त्यांना भेटणार आहात. तर भेटूया आता पुढच्या महिन्यात नवीन एका युगपुरुषाच्या बरोबर. धन्यवाद.